हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. सो आम्ही आलो आहे आता गावाला, आणि गावाला चाललो आहे इथं शेती हे करायला. शिवरात्र आहे आज. आज नाही, कालच होती, आणि त्याच्यासाठी आलो आहे आम्ही गावाला. आणि हे बघा, हे शेवग्याचे झाड आहे, आणि या शेवग्याच्या झाडाला एक पण शेंग नाही आहे, सॉरी एक पण पान नाही, पण शेंगा बघा किती. हे हमारी खेती. यहाँ प्याज लगाए हुए है, और हम सब लोग जा रहे हैं अभी हमारी खेती घूमने. हे बघा, एक पण पान नाही आहे, म्हणजे आहे एक पण, असं नाही म्हणताय ना, आहेत पण खूप हे. आणि ह्या एवढ्या एवढ्या आंब्याला बघा, काहीतरी झालंय. तो आम्ही सगळे चाललोय आता शेतामध्ये. नमस्कार मंडळी, या जेवायला. कांद्याची पात खा. कांदे बघा कसे पोचलेत. तर हे बघा, ही आमची एक मळई आहे, आणि ही एक वावर आहे. वावर आहे तो पावर आहे. आणि इथं आंब्याचं झाड आहे, आणि आंब्याला एक फांदीलाच आंबे आले, आणि हा रसाचा आंबा आहे, आणि आई शोध राहिले कुठं कुठं आले आंबे. अशा पद्धतीने आंबे आलेत, रसाचा आंबा आहे, रसाचा. हे एवढे कांदे जे हे केलेत ना, हे सर वाघाने गेले, वांग्याचे पंजे पण वटलेले आहेत. हे बघा कसं केलंय इथं वाघाने. हा हे भुईमुग त्या टोकणी यंत्राने लावलंय. ते घेतलंय 5,000 रुपयाचं टोकणी यंत्र, आणि 5,000 पेक्षा जास्त काम करून गेलाय. गहू पण पातळ एकदम उतरला होता, तसं त्या टोकणे यंत्राने लावलाय. तिकडे सर्व फुल उगले. तो ये हमारी गेहूं की खेती है, और ये हरभरा, उसे चना कहते हैं हिंदी में, और मराठी में हरभरा. सो ये लोग सब कल ही शहर से आए हैं, और आज काम करने लगे. और ना पिछली बार ना उसमें ना सूर्यफूल लगाए थे, तो उसके कुछ कुछ बीज रह गए. और ये देखो सूर्यफूल भी कितना अच्छा दिख रहा है. पिछली बार भी बहुत सारा सूर्यफूल का बीज निकाला था, सब बेच दिया तेल के लिए, ऑयल के लिए. अभी भी है कुछ, वहाँ भी है सूर्यफूल, कुछ कुछ जगह पर दिख रहा है. तर आताच इथं सावलीत मगाशी बसले होते, आता इथं येऊन लागलंय कामाला. अरे बरं, कापणी नाही, उपटणी यंत्र चालू आहे. अरे बरं, उपटू राहिले ते चौघ जण, आणि मी व्हिडिओ काढते.
कि हमारे बस की बात नहीं. आम्हाला शेती करायची आहे, कारण आमचं रक्त शेतामधलंय. आम्हाला जर ठेस लागले तर आमच्या अंगातून हिरवं रक्त निघत आहे. चला भूमीला लय कोसळ भरली. आता वाजले 12:30 आणि ऊन इतकं जबरदस्त लागतंय ना, म्हणजे हे बघा माझ्या घरात दिसत काम करून राहिले ते सुद्धा स्पष्ट दिसून राहिले, एवढं ऊन लागतंय. इथे मी आंब्याच्या सावलीत उभी आहे. शेतकरी राजा कसा काम करत असेल बघा एवढं. आमच्या शेताच्या खालीच आहे ना एक वाळ आहे आणि इथं पक्षी आहे. पक्षी त्या पाळ्यामध्ये काहीतरी करून राहिलाय, त्यामुळे आवाज येतोय. मी बघते वाकून वाळायला. बघ किती छान पाणी चाललंय बघा. बघाशी मी घरून निघायच्या टायमाला आहे ना, मी बोलत होते की पाणी घ्या प्यायला. सगळे म्हणे की आपल्याला काय जाऊन लगेच जायचं आणि इथे घेऊन लगेच काम करायला बी लागलं हरभरा काढायला. त्यामुळे मी फक्त अर्धीच बॉटल पाणी आणलं आणि आता थोड्या वेळाने बघा जे राहिले ते मी पिलेले आणि आता थोड्या वेळाने बघा कसं पाणी प्यायला येते माझ्याकडं. बघा बरं का सिटीतून आले नाही करू शकत, पण आम्हाला काय वाटत नाही घरी आलो. आम्ही कधी कधी करतो काम, मी तर करतो आलो, हे दोघं नाही करते. हे फक्त मोबाईल घेऊन उभे राहते व्हिडिओ काढायला. हे बाई मग अशी बोलतो ते पाणी घेऊ नका ना. आता बघा कसे पाणी पिऊ राहिले. काम केले उन्हात पाणी पे. मम्मी तर गुळणा करायचं असं तिकडे. मम्मी पाणी प्यायला एवढं नाही गुळणा करायला म्हटलं होतं. राहू दे गोड त्याला पण दे नाही पण दे. पाणी एक तर पुण्यावरून येले लांबून. पुण्यातलं पाणी मम्मी पुण्यातलं पाणी मेंदुरीच्या माळ्यात पोचलं. त्याचे ॲक्शन आहे त्याची मी आज तुला ताट ये तेवढी कबड्डी घेऊन ये सिटीतून. गावात आला काम करायला लक्षात होतो. 5 टन पॅन्ट काय चेंज करायचं जमलं नाही भाऊनला. सकाळी एक पॅन्ट खराब केली ना, आता संपल्या आता पॅन्ट. काय म्हणायचंय मग आता. पुण्यातलं पाणी नाही टेस्ट करू राहील. आज माणूस पाणी प्यायना त्याला गरज नाही पाण्याची. कन्हणारे माणसं इथे हात धुरायलेत. 12:00 पाणी आहे. पाया नको उडू. 12:00 पाणी म्हणजे पाईप मधलं पाणी आहे. तर ही साहेब ना आम्ही खणली होती लॉकडाऊन मध्ये तिथून इथपर्यंत. तर आम्हाला बनवायचंय हुरडा, त्याच्यासाठी आम्ही घेतलाय हरभरा. पण तो लयच कावळा दिसतोय. ही शुभची तलवार टोम्या 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 म्या म्या म्या. डोळे टोम्याला अजून डोळ्यावर तर हेच येत आहे पण.